हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव सागरसिंह शंकर चव्हाण, कराड उपासना केंद्र। मी बापूंकडे आलो 2007 साली। बापूंकडे आलो म्हणण्यापेक्षा बापूच मला घेऊन आले, कारण मी आधी साईनाथांची भक्ती करायचो। भक्ती करायचं म्हणजे भक्ती म्हणजे काय हे मला माहीतच नव्हतं, तरी पण म्हणतो की मी भक्ती करायचो। तर काय झालं, बापूंकडे यायच्या अगोदर मी 12वी नुकतीच झालेली माझी, आणि सगळे मित्र पायी दिंडी कराड ते शिर्डी अशी पालखी जायची, तर सगळे मित्र चाललेत म्हणून मी पण गेलो। आणि शिर्डीला गेलो, पायी दिंडीतनं गेलो, म्हणजे तिथं माझा काय त्या दिंडीमध्ये माझा भाव त्या देवाबद्दल किंवा साईबाबाबद्दल भाव माझ्या मनात होता, आणि त्या तो भाव मी मनात ठेवून दिंडीला चाललो आहे, असा काय भाव माझ्या मनात काहीच नव्हता। एक एन्जॉयमेंट करत आम्ही मित्रांबरोबर सगळे एन्जॉय करत आम्ही दिंडीतनं चाललेलो। आणि शिर्डीत जेव्हा एंट्री करायची होती तेव्हा अचानक माझ्या हातात कुणीतरी झेंडा दिला आणि पुढे नेऊन मला उभं केलं, आणि मी तो झेंडा घेऊन मोठमोठ्याने ओम श्री साईनाथाय नमः असं मोठमोठ्याने म्हणत आत एंट्री केली। आत एंट्री केल्या गेल्या बाबा दिसले, आत गेल्यानंतर जेव्हा बाबा दिसले तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी यायला लागलं, आणि खूप छान वाटलं बाबांना बघून। आणि पहिल्यांदाच अशी म्हणजे अशी स्पंदनं म्हणा किंवा असं फिलिंग म्हणा की पहिल्यांदाच असं जाणवलं की आपण खरोखर कुठंतरी वेगळ्याच ठिकाणी उभे आहोत, आणि हा समोर जो कोण आहे तो खरोखरच परमात्मा आहे। आणि न कळत मी तिथं काय बोललो आजही मला आठवतोय की मी बाबांना सांगितलं की इथून पुढं माझं जे काय आयुष्य आहे ते तुझ्या इच्छेनुसार घडू दे असं एवढंच म्हटलं, आणि मी तिथून बाहेर पडलो। आणि तिथे मला साई सच्चरित ग्रंथ घ्यायचा होता, तर मी इकडून तिकडून पैसे ॲडजस्ट करून ते साईबाबांचा साई सच्चरित ग्रंथ घेतला, आणि त्या दिंडीतून परत आलो। परत आल्यानंतर आता तो ग्रंथ तर घेतला आहे, आता ते वाचलं पाहिजे बरोबर। आता मग त्यावेळी मी दर गुरुवारी रोज एक अध्याय वाचायचो, फक्त वाचायचो, मला त्यातलं काहीसुद्धा कळायचं नाही, फक्त मी ते अध्याय वाचायचो दर गुरुवारी। एक बाबांची मूर्ती होती, प्रेमान अभिषेक करायचो दुधाने वगैरे, आणि ते तीर्थ म्हणून सगळ्यांना वाटून शेवटी मी स्वतः घ्यायचो, तर त्यात मला आनंद भेटायचा। मग थोड्या दिवसांनी काय झालं, आता 12वी झाल्या म्हटलं कामधंदा नाही काय नाही, घरातले सगळे म्हणायचे की कुठंतरी कामाला जरी जा नुसतं बसून काय करणार आहेस। मग काय झालं, आमचे धनंजय सिंह विभूते कराड उपासना केंद्राचे, तर त्यांचं शॉप आहे हृदयराज आर्ट्स म्हणून, त्यांच्या ठिकाणी मी कामाला जाऊ लागलो 2007 साली। तर तिथं गेल्यानंतर बापूंचा फोटो मी पहिल्यांदाच पाहिला, जिथे बघेल तिथं ते फक्त बापूंचाच फोटो, या भिंतीला पण बापूचा फोटो, त्या भिंतीला पण बापूचा फोटो। मग मी तिथे काम करत असताना ते दुकानात आले की बापूंची गाणी लावायचे, आणि मला राग यायचा काय हे कसल्या कुठल्या बापूचे गाणी लावून बसतात। मग ते जायची मी वाट बघायचो, आणि ते गेले की मी आपल्या पिक्चरमधली गाणी लावून बसायचो। तर असे बरेच दिवस चाललेले। मग एक दिवस काय झालं, विद्याविराम काय म्हणाला की तू शनिवारी उपासनेला येत जा घरी। तर मी काय विचार केला, ठीक आहे कामातून तरी सुट्टी मिळते आपण तिथे जाऊन बसू, असा विचार केला, आणि उपासनेला जाऊन बसू लागलो। विभूतींच्या घरी उपासना व्हायची त्यावेळी, तर उपासनेला जायला लागलो। तिथं मग बापूंचीच परीक्षा सुरू झाली खरं म्हणजे, तर तिथं जायचो, उपासना व्हायची, रामरक्षा हनुमान चालीसा व्हायचं, आणि उपासना झाल्यावर सगळे दर्शन घ्यायचे बापूंची। आणि दर्शन घेताना मी दरवेळी दर शनिवारी बापूंना काय ना काय सांगायचो, बापू तू देव असलास ना तर माझं हे काम कर, बापू तू देव असलास ना माझं ते काम कर, असं काय ना काय सांगत राहायचो, आणि ते काम होऊन जायचं। मला थोडंसं कुठंतरी जाणवायचं की नाही काहीतरी आहे, म्हणजे हळूहळू का होईन कांदेल मी जे सांगतोय त्यात बदल व्हायला लागलाय असं आतून फील व्हायचं। नंतर काय झालं की 2007 चीच गोष्ट, तरी पण विश्वास नव्हता,
पण सगळ्या गोष्टी घडत होत्या, तरी पण आतून कुठंतरी वाटायचं की नाही, आपण काय असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही, आपण साईबाबांची भक्ती करतो, आपण फक्त साईबाबांचीच भक्ती करायची. असे कुठले मिशावाले किंवा असे पॅन्ट शर्टमधले कोण असे बरेच जण असतात, आपण यांच्यावर काही विश्वास ठेवायचा नाही असं मनाचं मी ठाम पक्का इरादा करून ठेवला होता असं म्हटलं तरी चालेल. पण एक दिवस काय झालं, दनेशसिंह विभूते आले, म्हणाले आम्ही सगळे मुंबईला चाललोय बापूंच्या दर्शनाला, तू पण चल. मी म्हणलो नाही बाबा, एवढे पैसे तर नाहीत माझ्याजवळ आणि मला काय ते जमणार नाही, आणि मला उलटीचा पण त्रास आहे त्यावेळी, त्यामुळं मी काय जमणार नाही. मग ते म्हणाले तू बाकी काय सांगू नकोस, तू येच म्हणाले. बरं ठीक आहे. मग झाली तयारी, मी गेलो दर्शनाला. तिथं पोहोचलो, तिथं गेल्यानंतर खूप गर्दी, प्रचंड गर्दी, बापूंच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी. आधी मी जिथं गर्दी असायचं मी तिथं मी आधीच टाळाटाळ करायचो. ते गर्दी बघून मी काय म्हणजे म्हटलं आता काय आपल्याला बापू दिसणं काही शक्य वाटत नाही. तरीसुद्धा परत काय झालं, त्या गर्दीमध्ये माझ्याबरोबर जे कराडवरून आलेले कार्यकर्ते होते, विभूते फॅमिली वगैरे सगळेजण होते, ते मिस झाले. ते सगळे कुठं निघून गेले गडबडीत मला कळालंच नाही, आणि मी राहिलो एकटाच. मग बापूंना सांगितलं, परत बापूंना सांगितलं, तू जर देव असशील तर मला दर्शन दे. मी पाक बाहेर. मग तेवढ्यात काय झालं, एक जण कोणतरी गेटच्या आतून एक व्यक्ती आली आणि म्हणाले तिथं का उभा राहिलास, यात. मी पटकन तिथून आत आलो आणि परत त्या व्यक्तीला बघतोय, ती व्यक्ती दिसली नाही. थेट मी परत जिथं जाऊन उभा राहिलो ना, तिथं जाऊन उभा राहिल्या मला हातात पुष्प दिले गेले, फुलं दिली गेली, आणि लक्षात आलं की बापू इथूनच येणार आहे. मग मी खुश होतो की बापू आता आज आपल्याला बापूंना बघायला भेटणार. तिथला जो वातावरण होता खूप म्हणजे अजून सुद्धा मला ते क्षण आठवतात की तिथलं जे वातावरण होतं ते खूपच वेगळं होतं. आणि जेव्हा पहिल्यांदा बापूंना बघितलं, बापू आले, बापूंची एंट्री अशी दमदार एंट्री, धीम्या धीम्या गतीने बापू येत होते, आणि जेव्हा बापूंना बघितलं तेव्हा बास तिथं सगळं संपलो आणि बापूंचा झालो, कायमचा बापूंचा झालो. त्यानंतर कसलंच मनात म्हणजे शंका कुशंका कधीच आल्या नाही, फक्त बापू आणि बापूच फक्त आयुष्यात उरून राहिला. त्यानंतर हळूहळू घरात सुद्धा सगळे करायला लागले, माझं लग्न झालं. आणि एक छोटासा अनुभव सांगतो त्यातलाच की माझी मिसेस पूजावीरा चव्हाण, तर तिला काय झालं, आमचं नुकतंच लग्न होऊन एक 7-8 महिने झाले असतील आणि ते तिच्या पाठीवर नागिन झालेलं, आणि ती म्हणाल म्हणजे ते हळूहळू त्रास वाढत चाललेला, तर ती टाळाटाळ करायची. मी म्हणायचो चल आपण जाऊया दवाखान्यात दाखवूया, तर ते टाळाटाळ करायचं चाललेलं, नको आज नको उद्या जाऊ, आज नको उद्या जाऊ, असं ते त्रास वाढत जाऊ लागलं. आणि एक दिवस खूपच त्रास व्हायला लागला. मग मी माझ्या मनात आलं की आपण बापूंची उदी लावूया, तिला सांगितलं आपण बापूंची उदी लावूया आणि बापूंना सांगू, नाहीतर उद्या दवाखान्याला जाऊ. मग मी पटकन उठलो, बापूंची उदी घेतली आणि बापूंची उदी जिथं आप ते झालेलं आहे तिथं सगळीकडे लावलं आणि बापूंना प्रार्थना केली नाही केली मला ते पण आठवत नाही, फक्त उदी लावली आणि आम्ही झोपून गेलो. सकाळी उठून पूजावीराने सांगितलं की अहो ते मला आता पूर्ण त्रास बंद झाला आहे, बघा बरं तिथं ते आता दिसतंय का. तर आम्ही चेक केलं, जे डाग पडलेले होते किंवा ते स्किनचं सगळा स्किनवर सगळं दिसत होतं ते पूर्णपणे नाहीसं झालेलं होतं. आणि तो म्हणजे जबरदस्त अनुभव होता, म्हणजे दुसऱ्या दिवसापासून ते अगदी नाहीसं झालेलं. असे बरेच अनुभव बापू देतात. हरिओम श्रीराम.